एवरीवन वेलकम टू द मॅथ फाउंडेशन या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फोरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत बेसिकली लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत त्याच बेसिसवर प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फोर आहे जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ आधी बघा त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फोरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तर आपण आधी सुरू करूया आता क्वेश्चन नंबर वन आहे कंपेयर द इवन क्वाड्रेटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राइट व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फर्स्ट क्वेश्चनमध्ये सगळ्यात आधी दिलेलं आहे जनरल फॉर्म जनरल फॉर्म म्हणजे काय असतो स्टँडर्ड फॉर्ममध्ये आधी व्हॅल्यूज आना आणि दुसरं दिलेलं आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी करेक्ट आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस फाय इक्वल टू झिरो सोल्युशन आपण फाइंड आउट करताना स्टेप नंबर वन असते कन्व्हर्ट इन टू फॉर्म विच फॉर्म त्या फॉर्मला जनरल फॉर्म पण म्हणतात किंवा स्टँडर्ड फॉर्म पण म्हणतात ठीक आहे तर इथं लक्षात ठेवायचं त्या फॉर्मला एक तर जनरल फॉर्म म्हणतात किंवा त्या फॉर्मला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म ओके हे दोघी व्हॅल्यू झाल्या तरी आपल्याला त्याच फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असतं तर फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो हा फॉर्म लिहिल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला जे दिलेलं इक्वेशन असतो ते आपण त्याच्या खाली लिहून घेतो म्हणजे इझी जातं कम्पेअर करायला म्हणून इक्वेशन काय असेल एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस फाय इक्वल टू झिरो आता चेक करा स्टँडर्ड फॉर्म आणि आपल्याला दिलेलं इक्वेशन सेम आहे का इथं ए आहे इथं काहीच व्हॅल्यू नाही आहे म्हणून आपण काय लिहिणार इथं वन वन एक्स स्क्वेअर ओके इथं प्लस साईन आहे आणि इथं मायनस साईन आहे म्हणून आपण प्लस साईन लिहू आणि हा जो मायनस सेव्हन आहे हे आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ mm -hmm. सो मायनस सेव्हन एक्स प्लस पाय इक्वल टू झिरो कारण हा प्लस आणि हा प्लस हे काहीही चेंज करायची गरज नाही तर आपलं इक्वेशन आलं वन एक्स स्क्वेअर प्लस मायनस सेव्हन एक्स प्लस पाय इक्वल टू झिरो हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले आपला स्टँडर्ड फॉर्म झाला आणि आपण जो क्रिएट केला तो झाला ओके स्टेप नंबर टू काय फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी आणि सी तर ए बी सी चे व्हॅल्यू कसं फाइंड आउट होणार इथून ए इक्वल टू काय येईल मग आपलं वन ए इक्वल टू अलाव वन ओके आता बी ची व्हॅल्यू काय बी इक्वल टू येईल मायनस सेव्हन इकडून म्हणून बी इक्वल टू आलाव मायनस सेव्हन आणि लास्टमध्ये सी इक्वल टू काय येईल सी इक्वल टू असेल फाय आपल्याला एची व्हॅल्यू मिळाली बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू मिळाली आणि इथं आपला क्वेश्चन नंबर वन सॉल्व्ह झालेला आहे तर आपल्याला क्वेश्चन नंबर वन मध्ये काय फाइंड आउट करायचं होतं एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन आणायचं होतं आणि दुसरं ए बी आणि सी या तीन व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या होत्या सिंपल इथं इक्वेशन सॉल्व्ह झालेलं आहे आता मी एक इक्वेशन सॉल्व्ह केलं हाय हे सेकंड आणि थर्ड हे जे प्रॉब्लेम आहे हे तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत सेम तुम्हाला आधी इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत ओके हा व्हिडिओ बॉस करा इथं हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करा आणि त्यानंतर मग पुढच्या क्वेश्चन कडे क्वेश्चन नंबर टू आहे सॉल्व्ह युझिंग फॉर्म्युला आता क्वेश्चन नंबर टू मध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक्स चे दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत एक्स्ट्रा दोन व्हॅल्यूज कसं फाइंड आउट करणार आपल्याकडे फॉर्म्युला दिलेला आहे जर तुम्हाला तुम्ही जर लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तो फॉर्म्युला कम्प्लीट एक्सप्लेन केलेला आहे आणि त्याच्यासोबत तेच्च त्याचे दोन प्रॉब्लेम पण आपण सॉल्व्ह केले होते ओके तर आता आपण ही एक्झाम्पल बघूयात एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फाय इक्वल टू झिरो सोल्युशन मध्ये काय असते स्टेप नंबर वन कन्व्हर्ट इन टू फॉर्म परत स्टँडर्ड फॉर्म कुठला आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो पुढची स्टेप आहे सिम्पल आता तर तुमचं पार्ट झालं असेल पुढची स्टेप मध्ये तुम्ही काय करणार हे इक्वेशन त्याच्या खाली लिहून घेणार तर इक्वेशन आपण लिहून घेऊ एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फाय इक्वल टू झिरो नाऊ कम्पेअर ए इथं आहे पण इथं ए ला काही व्हॅल्यू नाही आहे म्हणून आपण काय लिहिणार वन वन एक्स स्क्वेअर प्लस आणि प्लस दोघीकडे आहे तर काहीही चेंज करायची गरज नाही Plus 6x, प्लस सिक्स एक्स परत इथ पण पॉझिटिव्ह साईन आहे इथं पण पॉझिटिव्ह साईन आहे म्हणून प्लस फाय इक्वल टू झिरो आपल्याला दोन मिळाले आपला स्टँडर्ड फॉर्म पण मिळाला आणि आपण क्रिएट केलेलं इक्वेशन पण मिळालं ते आपण इथं लिहून घेऊ स्टेप नंबर टू होती आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी आणि सी इथे व्हॅल्यू इथून काय मिळेल वन म्हणून ए इक्वल टू लिहिलं वन बी ची वैल्यू इधर मेरे बी इक्वल टू सिक्स टू कावल टू सिक्स टू फाइव लिख ली सी हा तीन वैल्यूज़ रूट्स ऐसी फॉर्मुले आता रूट्स तो दोन फॉर्मुले है एक्स इक्वल टू माइनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेर माइनस फोर ए सी डिवाइड बाय टू एक्स इक्वल टू माइनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एसी डिवाइड बाय टू ए आता हा एवढा मोठा फॉर्म्युला एकत्र सॉल्व्ह करणं खूप डिफिकल्ट होतं म्हणून आपण काय करतो मग सिंपल ट्रिक फाइंड आउट केली आधी आपण बी स्क्वेअर मायनस फोर एसी हा जो रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एसी आहे याची व्हॅल्यू फाइंड आउट करू ठीक आहे याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं म्हणजे ए बी आणि सी ह्या तीन व्हॅल्यूज याच्यात पुट करायच्या मुळून व्हॅल्यूज पुट करून घेऊ आधी बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याची वॅल्यू स्पॅन्ड आऊट करण्यासाठी बी ची व्हॅल्यू काय आधी बी इक्वल टू आहे सिक्स म्हणून आलं सिक्स स्क्वेअर हा मायनस साईन तसंच फोर मल्टीप्लायड बाय वन मल्टिप्लायड बाय फाईव्ह म्हणजे ए ची व्हॅल्यू वन आहे आणि सी ची फाईव्ह आहे म्हणून ती आपण इथं केली पुढच्या स्टेपमध्ये सिक्सचा स्क्वेअर काय येतो थर्टी सिक्स म्हणून इथं लिहिलं थर्टी सिक्स ही मायनस साईन तसंच आणि इथले ब्रॅकेट आपण काढले आणि फोर वनला काय असतो फोर म्हणून इथं आलं फोर हा मल्टिप्लाइड बाय फाईव्ह परत आला नेक्स्ट स्टेप मध्ये कुठलं करणार तुम्ही ऑपरेशन फोर जा बरोबर कारण आधी आपण काय करतो सिम्पल सिम्पल स्टेप्स फाइंड आउट करतो म्हणून काय करणार नेक्स्ट स्टेपमध्ये थर्टी सिक्स तसाच लिहून घेणार खाली मायनस साईन पण तसंच आणि फोर फायझा आलं ट्वेंटी ओके आता थर्टी सिक्स मायनस ट्वेंटी काय आन्सर येतात रूट ऑफ सिक्सटीन रूट ऑफ सिक्सटीन नसेल माहिती तर सिक्सटीन कोणाचा स्क्वेअर आहे फोरचा स्क्वेअर आहे सिक्सटीन म्हणून काय आन्सर आला फोर बघा रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे फोर ओके आता आपण ही व्हॅल्यू याच्यात पुट करू आणि एक्सच्या दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करू सो व्हॅल्यूज पुट करू एक्स इक्वल टू ही मायनस साईन तसंच आली बी व्हॅल्यू आहे सिक्स ई प्लस साईन आणि रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एसी होता फोर डिवाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय वन और सेम या साईडला पण बी ची व्हॅल्यू आहे सिक्स म्हणून हा आला मायनस सिक्स मायनस फोर डिवाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय ईची व्हॅल्यू वन आहे म्हणून वन पुट केली वांद्यूज लक्षात नसतील तर असं बाजूला ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायच्या म्हणजे बघून आपल्याला पटकन वांद्य फूट करता येतात ओके आता पुढच्या स्टेपमध्ये एक्स इक्वल टू मायनस सिक्स आणि प्लस फोर काय होणार आहे मायनस टू आणि हा काय असतो टू वन जा टू म्हणून इथं आलं टू वन जा टू ऑर मायनस सिक्स आणि मायनस फोर हे मायनस मायनस ए म्हणून या दोघांमध्ये ऍडिशन होते तर आन्सर येतं मायनस टेन टू वन जा परत टू आलं ओके आता डिवाइड करायचं ही मायनस साईन बाहेर काढून घेऊ टू आणि टू डिवाईड केल्यावर आन्सर काय होता वन कारण टू वन जा टू असतं म्हणून एक्स इक्वल टू मायनस वन आलं और इथं बघा आता टू वन जा टू आणि टू फाय जा टेन असतं बरोबर म्हणून एक्स इक्वल टू आलं मायनस फाईव्ह आपल्याला दोन रूट्स मिळाले एक्स इक्वल टू मायनस वन आणि एक्स इक्वल टू मायनस इथं इक्वेशन युजिंग फॉर्म्युला कम्प्लिटली सॉल्व्ह झालं कारण आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाले एक्स्ट्रा ओके पुढचे जे रिमेनिंग एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि एक्झाम्पल्सचे आन्सर्स कमेंटमध्ये लिहा म्हणजे मी सांगेल की तुमचे आन्सर्स करेक्टली आले आहेत की नाही एक्झाम्पल्स इझी आहेत मी ज्या स्टेपने सॉल्व्ह केलेला आहे त्याच स्टेपने एक्झाम्पल सॉल्व्ह करा स्टेप वाईज सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये कम्प्लीट मार्क्स मिळतील